रायगड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा अधिकार. रायगड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी कुटुंबासमवेत मतदान केले आहे. यावेळी मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातील जनता मला प्रचंड मतांनी विजयी करत पुन्हा एकदा रायगड लोकसभेची सेवा करण्याची संधी देतील असा विश्वास महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला आहे. अधिकाधिक मतांनी सुनील तटकरे यांना रायगड लोकसभेचे खासदार म्हणून जनता संधी देईल अशी प्रतिक्रिया मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. निश्चितच निश्चितच. खरं तर बघायला गेलं तर दर 5 वर्षांनी परिस्थिती ही वेगवेगळ्या आपल्याला त्यानिमित्ताने पाहायला मिळत असते. यंदाही राजकीय परिस्थिती किंवा इतर सगळ्या इतर निवडणुकांपेक्षा जरी वेगळी निवडणूक असली, माझी खात्री आहे की महायुतीचे उमेदवार म्हणून तटकरे साहेब या निवडणुकीला सामोरं जात असताना सर्वच भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, मनसे असेल, RBI असेल, रासपा असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, या महायुतीचे उमेदवार म्हणून ते या निवडणुकीला सामोरं जात असताना ज्या पद्धतीनं प्रचारामध्ये आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे, उदंड, नक्कीच त्याचं रूपांतर हे मतदानामध्ये होईल आणि अधिकाधिक मताधिक्यांनी रायगडचे या रत्नागिरीचे लोकसभेचे खासदार म्हणून त्यांना हा मतदारसंघ संधी देईल अशी मला खात्री आहे. ब्युरो रिपोर्ट रायगड, पनवेल वार्ता न्यूज.